मागण्या काय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि मला वाटतं मनोज दरंगेंच्या सर्व मागण्या जवळपास सरकारने मान्य केलेल्या आहेत. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु सर्वसामान्य माणसाचे हे सर्व लक्षात येत असतं आणि तो आपलं मत बनवतो. त्यांनी जे मत बनवतो ते ठाम असतं आणि ते प्रामाणिक असतं. आंदोलन आहे, आंदोलनामध्ये अशा घटना घडत असतात. जो आंदोलन करत असता तो सरकारवर आरोप प्रत्यारोप करत असतो आणि म्हणून याला एवढं सिरियस घ्यायचं नाही. त्याचे आरोप होतील, फक्त त्या आरोपामध्ये तथ्य किती हे तपासायचं असतं. मागण्या काय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं. आणि मला वाटतं मनोज दरंगेंच्या सर्व मागण्या जवळपास सरकारने मान्य केलेल्या आहेत. आता जो एक मुद्दा त्याचा काय सर्व सगळेस्वर हा जो मुद्दा आहे तर त्याच्यावर सरकार विचार करत आहे, योग्य वेळेला तसा निर्णय घेईल. सर, सरकार मराठा आरक्षण सकारात्मक असून देखील धनंजय पाटील आक्रमक होताना दिसतात, कुठेतरी आपल्याला चुकीचं वाटत नाही. आता आंदोलन करताना आपण बोलू शकत, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु सर्वसामान्य माणसाचे हे सर्व लक्षात येत असतं की काय चाललं आहे, कसं चाललं आहे. आपण जर आता विचार करत असेल की फक्त राजकारणी लोक किंवा आंदोलन करता पुरतंच मर्यादित आहे, नाही तर प्रत्येक माणूस या आंदोलनाकडे पाहत असतो आणि तो आपलं मत बनवत असतो. त्यांनी जे मत बनवतो ते ठाम असतं आणि ते प्रामाणिक असतं. म्हणून आम्ही जे देतो आहे ते प्रामाणिकतेने आणि हे सर्व जनतेला माहिती आहे. अर्थसंकल्प नाही, आता अर्थसंकल्प उद्या सादर होईल 2 वाजताच्या आसपास आणि त्याच्यावर या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय देतो. लोकसभेचं अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विधानसभेचं अधिवेशन हे असतंच आणि म्हणून हे अधिवेशन शॉर्ट यासाठी की येणारी आचारसंहिता आहे, त्या आचारसंहितेच्या काळामध्ये सरकार चालवण्यासाठी किंवा जो काही निधी उपलब्ध करून ठेवावा लागतो त्या पुरवण्या मागण्या पण याच्यात येतील आणि अर्थसंकल्पामध्ये आम्ही महाराष्ट्राला काय दिलं याचा सुद्धा उल्लेख असणार. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.